नमस्कार, PPR न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी संतोष कांबळे. गेले महिनाभर सुरू असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी काल संपली. दिवसभर मतदान कशा पद्धतीनं मतदान होईल याकडे पूर्णच गटाचे लक्ष लागले होते आणि काल मतदान पूर्ण झाले. यामध्ये विद्यमान चेअरमन भगीरथदादा भालके, कारखान्याचे संचालक युवराजदादा पाटील आणि नव्यानेच तयार झालेले नेतृत्व अभिजिताबा पाटील युवा नेतृत्व म्हणून सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये नावारूपाला आलेले दिसत आहे. या तिन्ही गटामध्ये चुरशीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्याचा निकाल आज पंढरपूर येथील शासकीय गोडाऊन या ठिकाणावरून आपण पाहत आहात. काय होणार आहे हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. आता सध्या भाळवणी गटामधून अभिजिताबा लीडवर असल्याचे चित्र दिसत आहे. ज्या ठिकाणी कल्याणराव काळे यांचा बालेकिल्ला मानला जाणारा भाळवणी गट, त्या गटामध्ये अभिजिताबांचं वर्चस्व म्हणजेच विठ्ठल परिवर्तन नक्की होईल असं येथील सर्वसामान्य कार्यकर्ता बोलताना दिसत आहे. भाळवणी गटाची मतमोजणी सुरू असून भाळवणी गटातील काही कार्यकर्ते मतदार कल्याणराव काळे यांच्या गटाचे आणि भगीरथदादा भालके यांच्या गटाचे उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. भाळवणी गटामध्ये अभिजित आबांना लीड असल्याचं पाहायला मिळतं, ह्याची काय कारणं? अजून अधिकृत भाळवणी गटाची मोजणी पूर्ण झालेली नाही, त्यामुळं अजून लीडचा काय हा विषय नाही. अजून करकम गटाची मोजणी, अजून तुंगत गटाची मोजणी, अजून सरकोली गटाची मोजणी, अजून काशेगाव गटाची मोजणी, तर अधिकृत अजून लीड नाही. काही गटात अभिजित पाटील असतील पुढं, पण अजून करकम गट होया जाय, मेंढापूर गट होया जाय, तुंगत गट होया जाय, सरकोली गट होया जाय आणि काशेगाव गट होया जाय. परंतु भाळवणी गटामध्ये कल्याणराव काळे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्या बालेकिल्ल्यामध्ये आज अभिजित आबा 800 अधिक लीडवर असल्याचं सध्या चित्र दिसत आहे, यामागील काय कारण आहेत? नाही नाही, चर्चा आहे नुसती. अधिकृत अजून निकाल बाहेर आलेला नाही, चर्चा आहे नुसती. कार्यकर्त्यांची कोण व्हॉट्सअपद्वारे 750 लीड टाकतं आहे, कोण 500 लीड टाकतं आहे, पण अधिकृत अजून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गटाची घोषणा अजून केलेली नाही. पुढे काय होईल असं वाटतं? चित्र विठ्ठलचं चित्र काय दिसतं? 100% काळे भालके पार्टीचा विजय असणार. जनता सुज्ञाय, आदरणीय सहकार शिरोमणी दादा, आदरणीय लोकनेते भारत नाना यांच्या काळात केलेली सभासद आहे, त्यामुळं सभासदसुज्ञ आहे, त्यामुळं विजय हा निश्चित काळे भालके पार्टीचा. कोणत्या मुद्द्यावर विजय हा निश्चित होईल? सभासदांनी आपल्याला कोणत्या मुद्द्यावर मतदान केले असेल? केलेलं आहे, कारण का आदरणीय सहकार शिरोमणी दादा प्रेमी आहे ते, आदरणीय लोकनेते आमदार भारत नाना प्रेमी लोक आहे ते. प्रेम आहे, परंतु अर्थकारणाचा कणा मानला जाणारा विठ्ठल कारखाना, त्याचे बिलं आणि त्याचं एकंदरीत 3 वर्षाचं वातावरण पाहता सभासदांनी आपल्याला ठामपणे कसं स्वीकारलं असेल असा तुम्हाला काय आत्मविश्वास आहे? नाही, 4 महिने झालं, तुम्ही मीडियाच्या माध्यमातून बघताय कुणी अडवणूक केली, कारखान्याचं काय केलं, नेते मंडळी जाऊन मुंबई पुण्याला वाऱ्या घालून आदरणीय पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, जयंत पाटील साहेब असतील, यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मतमोजणी सुरू असून आपण वेगवेगळ्या गटांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आत्ताच आपण भाळवणी गटाची प्रतिक्रिया घेतली. कल्याणराव काळे यांचा गट होता, त्याचे कार्यकर्ते आणि सभासद यांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या. युवराजदादा पाटील यांच्या गटाचे कार्यकर्ते आणि नेते बोलायला यावरती तयार नव्हते. आता आपण अभिजित आबांची प्रतिक्रिया घेणार आहोत, ज्यांनी अशा आबांच्या बरोबर आपण आता चर्चा करणार आहोत की आपलं भाळवणी गटामध्ये लीड आहे आणि पुढे काय चित्र काय आहे आपल्या गटाचं. नमस्कार. खऱ्या अर्थानं अपेक्षेप्रमाणे हा निकाल लागतो आहे. भाळवणी गटात लीड अपेक्षित होतं, फक्त हा निकाल जसा जसा स्पष्ट होईल तसतसं सगळ्या गटामध्ये 6-6 आम्ही लीडवर राहू, कारण गेले 2.5 वर्ष झालं ह्या सगळ्यांची संपर्कात असल्यामुळं भाळवणी गटातील शेतकऱ्याचा ऊस आपण त्या ठिकाणी नेला. आणि आज एका बाजूला त्यांनी कारखाना बंद पाडला, 2 वर्ष बंद, ऊसाचं बिल दिलं नाही, नॉट रिचेबल होते, संपर्क कमी पडला, आणि आपल्या बाजूला जमेच्या बाजू त्या कारखान्यात चालवण्याच्या त्यांच्याकडे बंद पाडण्याच्या, त्यामुळं खऱ्या अर्थाने ह्या सभासदांचा कौल आहे आणि तो आम्हाला सगळ्यांना मान्य आणि पुढच्या काळात अजून त्यात लीड वाढण्याची शक्यता आहे. सध्या भाळवणी गट झाल्यानंतर आता पुढे काय चित्र? प्रत्येक गटामध्ये लीड असेल, प्रत्येक गटामधून आम्ही आघाडी घेऊ आणि मोठ्या फरकाने एकतर्फी आम्ही निवडणूक जिंकू.
यामध्ये रोंगे सरांचा आणि शेतकरी संघटनांचा आपल्याला फायदा झालेला दिसतोय का? नक्कीच, रोंगे सर असतील पाचही शेतकरी संघटना यांचा यामध्ये मोठाच आणि सिंहाचा वाटा आहे. आज एकटा कोणच काय करू शकत नाही, हे सगळे सोबत होते म्हणून खऱ्या अर्थाने ह्या निवडणुकीतलं हे यश आहे. अभिजित आबांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक शेतकरी संघटना शेतकरी सभासदांच्या हितासाठी प्रयत्नशील राहिली, यामध्ये दीपकदादा भोसले आपल्याबरोबर आहेत, त्यांचंही मत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. आम्हाला खात्री आहे, कारण आबांनी ह्या राज्यामध्ये दुष्काळ भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी बंद पडलेले कारखाने चालवून दिले, तिथल्या शेतकऱ्याला न्याय दिला. आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सांगोल कारखाना उदाहरण जर बघितलं तर 12 वर्षे बंद पडलेला कारखाना 35 दिवसात चालवला आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये 1 नंबर दर्जानंच काम केलेलं आहे, कारण लोकांचा विश्वास आबावर निर्माण झालेला आहे. दुसऱ्या बाजूला आम्ही गेले 15-20 वर्ष शेतकऱ्याच्या ऊसाला अभाव मिळा म्हणून आंदोलन करत असताना शेतकऱ्यांसाठी आम्ही रडलो, गुन्हे दाखल केले, म्हणून शेतकऱ्यांचासुद्धा आमच्यावर विश्वास राहिल्यामुळं आज आमच्याबरोबर आम्ही आबावर राहिलो. त्यामुळे आम्हाला 100% खात्री आहे की थोड्या वेळात किंवा आज उद्या सकाळपर्यंत आमचा विजय निश्चित आहे आणि आबा ह्या ठिकाणी गुलाल उधळतील ही खात्री आहे. सकाळपासून सुरू असून एकही नेता मीडियापुढे बोलायला तयार नाही, परंतु सकाळपासून वेगवेगळ्या मीडियाच्या प्रतिनिधींना आबा ठामपणे उत्तरं देत आहेत, येथे ठाण मांडून बसलेले आहेत. प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये धावून येणारे आबा आजसुद्धा आपल्याला एवढ्या निवडणुकीच्या धामधुमीतसुद्धा, निकालाच्या धामधुमीतसुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर तसेच सभासदांच्या बरोबर ठामपणे एकनिष्ठ असल्याचे दिसत आहेत. अभिजित आबाच्या गटामध्ये सक्रियपणे सहभाग घेतलेले, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारत नाना भालके यांच्या विरोधात पॅनल उभा करून 6000 अधिक मताधिक्य घेतलेले, आपल्याबरोबर डॉक्टर बी पी रोंगे सर उपस्थित आहेत, त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत की आजच्या निकालाबद्दल त्यांचं काय मत आहे. सर नमस्कार. आजचा निकाल हा कालच लागलेला आहे, त्याच्यावरती फक्त आत्ता औपचारिक शिक्कामोर्तब करायचं बाकी आहे. कारण अभिजित आबा घ्या, आपलं घ्या, कारखानदारी क्षेत्रामध्ये अभिजित आबाने अगोदर करून दाखवलेलं आहे आणि मग लोकांपुढं जाऊन साद घातलेले. तसंच आपण गोपाळपूरच्या माळरानावरती ते फुललेलं नंदनवन त्या माध्यमातून करून दाखवलं आणि मग लोकांपुढं आपण गेलो. आधी केली आणि मग सांगितली ही आपली भूमिका होती. या उलट विरोधकांचं त्यांनी अगोदर जे होतं ते पूर्णपणे बिघडवून टाकलेलं होतं. आधी बिघडवलं आणि परत लोकांपुढं जाऊन ते मतं मागत होते. एका बाजूला कर्तृत्व होतं, विश्वासार्हता होती आणि ते कारखाना सुरू करणारा माणूस अशी प्रतिमा होती. दुसऱ्या बाजूला विश्वासार्हता संपलेली होती, पत नव्हती, ऐपत नव्हती आणि बाजारातली पतही संपलेली होती आणि विश्वासार्हता कारखाना बंद पाडणारी माणसं असे प्रतिमा घेऊन ते सभासदांपुढे गेलेले होते. विठ्ठलचा सभासद स्वाभिमानी आहे, त्यांना सुज्ञ आहे काय बरोबर काय चुकीचं, कोण कारखाना खरंच सुरू करणार हे त्यांना कळत होतं आणि त्या पद्धतीचा कौल त्यांनी कालच देऊन टाकलेला होता. सध्या बाळवणी गटाचं मतमोजणी सुरू आहे, यामध्ये आपण लीडवरती आहात. कल्याणराव काळे यांचा बालेकिल्ला असलेला बाळवणी गट जर लीडवर असेल तर बाकीच्या गटांमध्ये चित्र स्पष्ट दिसतं आहे की नक्कीच आपला विजय होईल आणि थोड्याच वेळामध्ये बाळवणी गटाचं चित्र स्पष्ट होईल, त्यानंतर बंडीशेगाव आणि इतर गटांचेही चित्र स्पष्ट होईल. धन्यवाद. कॅमेरामन सचिन जाधवसह मी संतोष कांबळे, PPR न्यूज, पंढरपूर.